काय हा प्रश्न नेहमी असतो, त्याचं उत्तर पण आपण आता शोधू आफ्टर फिनिश द मॅच. गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 GCC जीवा 11 ऑर्गनाइज बाय चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भेटीसाठी आली आहे. आदत म्हणजे दोन दात. ओके चला, म्हणजे त्याला दोन दात आहेत आय थिंक. लगेच माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. आता काही जण इतके हुशार आहेत की ते पण चेक करायला जातील की दोन आहेत की तीन. कोप्रोलीचं लक्ष आहे अगदी बाजूलाच, घेऊन जाऊ शकता. एकत्री प्लेअरला रन्स बनवावा लागतील. पहिलाच बॉल तिखट बाउन्सरनं केलं स्वागत. चालला बॉल एस टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे गोलंदाज रोहित. DCC कोपरा आणि त्यांच्या विरुद्ध रियांश लवन गावदेवी कोप्रोली या दोन टीममधली लढाई आहे सुपर सिक्स. ऑन साईडला फटका चालला डीप मिड विकेटला मैदानाच्या बाहेर. 12-12 नावाचा रुबाब आणि दबदबा कायम करत असताना रोशन पाटीलनं ठोकला षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोप्रोली ब्रँडेड सिक्स. व्हॉट अ शॉट. पहिला बाउन्सर नाका समोरून निघून गेला. दुसरा हाफ ट्रॅकर मिड विकेटला पुल हिट मॅन रोहित शर्मा स्टाईल. बोलत यार इथे फटका मिस टायमिंग कॅच होईल का नाही. भरपूर दूर आहेत क्षेत्ररक्षक आणि जोपर्यंत बॉल उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत दोन धावा या ठिकाणी कम्प्लीट झाल्यात. धावफलक दोनने पुढे जात आहे. टीमची टोटल आहे 8 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यातून अगदी आता एक टीम सुपर 3 जाणार आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं. लाईन चांगली आहे, आता वेगात टाकलाय, टप्पा चांगला आहे, पडलाय जसा गुडलेन स्पॉटला टेक ऑफ होऊन निघून चाललाय. काय भन्नाट वेग आहे गोलंदाज रोहितकडे. चांगली बॉलिंग सध्या रोहितला करताना आपण या ठिकाणी पाहताय. टीमची टोटल आहे 4 बॉलमध्ये 8. सुरुवात चांगली आहे दोन्ही टीमसाठी, कोप्रोलीसाठी आणि कोपरसाठी देखील. DCC टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी मिळेल, एका सिंगलनं स्कोर पुढे जातो. ऑफ स्ट्राईक होतो तिकडे रोशन आणि आता ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज नितीन पाडल. एक लेजंड खेळाडू आता टीमचे. टीम आपण पाहता कोप्रोलीचे नेहमीच अशा अपेक्षा असतात, एक ड्रीम स्टार्टचे रोशन आणि नितीनकडनं या टीमला. या पाहूयात कशाप्रकारे स्टार्ट दिला जाईल. मागच्या मॅचमध्ये रोशन पाडलसुद्धा मॅन ऑफ द मॅच होतो. 10 बॉल 20 रन त्यांनी केले पेंदरच्या विरुद्ध. लाईन चेक केली जाईल. अराउंड अ लेग क्लीन बोल्ड करायचं होतं, डावा स्टिकला मिस करून चालला एस टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. टीमची टोटल आहे धावफलकावधी 10. समाधान भोईर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातात. एक हँडसम पर्सनॅलिटी श्रीदेवी जेलस, जे महाराष्ट्रातील एक नामवंत गोल्ड शॉप, त्या शॉपसाठी ॲज अ मॉडेल म्हणून देखील समाधाननं काम केलं. जेव्हा तुम्ही कधी शहापूर त्या सोबतीनं भिवंडी विभागामध्ये जाल, मोठे मोठे होल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील श्रीदेवी ज्वेलर्ससाठी ॲज अ मॉडल. नेक्स्ट मॅच स्वर्गीय सदानंद स्मृती गव्हाण आणि त्यांना फाईट करेल टीम ओम नर्मदेश किरवली. दोन्ही टीमनं टॉससाठी रेडी राहायचं आहे. षटक संपलं मैदानावरती पहिलं. क्रिकेट विश्वातील धुंद्रे विभागाचा वाघ, सगराचे पाणी कधी आटणार नाही. एक जन्म काय, 1000 जन्म आले तरी तुझी आठवण कधी मिटणार नाही. आणि त्याच्या आठवणी खातील नेहमीची टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय कुमार मंगेश बाराम फडके वन ऑफ द बेस्ट स्ट्रायकर. मी नेहमी म्हणतो जर माझ्या आयुष्यातील सगळ्यात आवडत्या मॅचेस कोणत्यात, त्यापैकी एक म्हणजे जी झाली मानकोली विरुद्ध टेमघर, ती झाली नागझरीच्या मैदानावरती. 112 टार्गेट, अगदी 113 रन्स केले 5 ओव्हरमध्ये मानकोलीनं. तरी देखील मानकोलीला सामना गमवावा लागला कारण शेवटच्या स्टेजला प्लेअर क्रॉसिंग, त्याच्यामुळे 2 रनची पेनल्टी लागली. तो ऐतिहासिक सामना जिंकता जिंकता मानकोलीला पराभूत व्हावं लागलं. आणि एक मॅच म्हणजे वैश्वी विरुद्ध कोप्रोली, जी झाली नागुमरेश्वर क्रीडांगण वाकणच्या मैदानावरती. पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक आलं रायगडचा ख्रिस गेल समर्थक कडूच्या बॅटमधनं.
आणि चार ओव्हर मध्ये 74 लक्ष होतो याच कोपरली टीम समोर. क्लीन बोल्ट, व्हॉट अ बॉल, फलंदाज बाद होईल, धक्का लागेल पहिला. जाऊया डीजे कडे आणि पुन्हा आपण जी चर्चा करत होतो ती कंटिन्यू करू. इकडे देखील बैल आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. कुठे जाणार, उरणला, पनवेलला, न्यू पनवेलला, भिवंडीला, याची चर्चा सुरू आहे. लगातार 2 विकेटसाठी 1500 रुपयाचा पारितोषिक आहे योगेश पाटील यांच्याकडनं गोलंदाजी करणाऱ्या डी सी सी कोपरा टीमचे गोलंदाज जिनीत पवारला. आणि आपण चर्चा करत होतो वैश्वी विरुद्ध कोपरली मॅचची, 4 ओव्हर 75 टार्गेट या टीमसमोर होतं. अगदी समर्थकडून तुफानी बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये, त्याचं प्रत्युत्तर देताना समर्थकडून बॉलिंग ट्रॅकवरती याला पहिलं षटक त्यानं टाकलं. फक्त खर्च केल्या 3 धावा, त्यानं विकेट्स काढले 2 आणि त्यानंतर 3 ओव्हर 72 रन बनवायचं होतं. आणि अवघ्या 14 बॉलमध्ये 66 रन कुठत तो सामना मंगेश फडकेनं जिंकून दिला होता याच कोपरोली टीमला. आय थिंक जर मी बरोबर आहे कोपरोलीसाठी देखील ती एक ऐतिहासिक मॅच असेल त्यांच्या लाईफमधली. शॉर्ट थर्डमॅनला अगदी बॉल स्टॉप केला जाईल, एक सिंगल कंप्लीट होती आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातो आहे. टीमची टोटल धावफलकावरती 12 धावा 12-1 गडी बाद. टीम कोपरोली रियांश 11. लगातार 3 विकेट घेतले तर भगवान भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर, जिनीत पवार ओव्हर द विकेट, फटका ऑन साईडला चालला, मिड ऑनला क्लिअर करून डीपमध्ये लॉंग ऑन, तिकडे चेंडूवरती पुढे येईल. एक सिंगल कंप्लीट आहे, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. न्यू बॅटर इंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता त्या ठिकाणी फलंदाजीसाठी रोहित. आणि लगातार 2 षटकार आणि 2 विकेट जर या ठिकाणी जिनीत घेतोय तर बॉलिंगमध्ये त्याच्यासाठी विकेटला 2000 आणि रोहित मारतोय तर त्याच्यासाठी 2000. समाधानदादा भोईर यांच्याकडे पारितोषिक आहे, ज्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि कॅम्प मॅनेजमेंट असतं. ज्यावेळी पिंदरची स्पर्धा होतं नेहमीच एक क्वालिटी क्रिकेटसाठी हे आयोजन ओळखलं जातं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही जिथे पिंदर गावाचं नाव नाही. हे टेनिस बॉल क्रिकेटपटलावरती चर्चा नेहमीच केली जाते कारण या गावाला आयोजनामध्ये मिळालेला मास्टर माइंड समाधानदादा भोईर. अजून चर्चा होते या खेळाडूची रॅकेट टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूनं काय कमवलं आहे, तर अगदी नुकतीच मी चर्चा आउट ऑफ बॉक्स ज्यावेळी ब्रेक होता त्यावेळी करत होतो आमच्या अनेक टीमसोबत की या मैदानावरती येत्या काळामध्ये 100 टीम खेळवायचं जर पेंदरनं ठरवलं त्या बनवताना देखील कुठेही टेन्शन होणार नाही कारण त्यांच्याकडे आयोजनाचा ट्रम्पगार्ड आहे समाधानदादा भोईर. आणि नेहमीच त्याच्या शब्दाला एक वेगळा मान आहे कारण जेव्हा जेव्हा पेंदर संघ अगदी आपण 14, 15, 16, 17 हे 4 वर्षाचं क्रिकेट पाहिलं बन्नट फॉर्ममध्ये होता बट कधी कुठलाही गर्व या संघानं कधीच केला नाही. रिलेशन फ्रेंडशिप जपत असताना नेहमीच गावदेवी पेंदरनं क्रिकेट खेळलं म्हणून तर आज या टीमच्या नावाची चर्चा होतं. तुम्ही फॉर्ममध्ये असू द्या की तुम्ही आउट ऑफ फॉर्ममध्ये असू द्या, तुमची खेळाडू वृत्ती ऑलवेज तुम्हाला रिअल सुपरस्टार बनवतं आणि ह्या सगळ्या स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहेत या पेंदर गावाच्या क्रिकेटमध्ये. मग रोहिदादा असेल, सुजितदादा असेल, समाधानदादा असेल, विश्वासदादा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून नेहमीच प्लेअर मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम, यंगस्टर्सला घडवण्याचं काम या पेंदर गावाच्या क्रिकेटमध्ये केलं जातं याचा उल्लेख आवर्जून व्हायला हवा. वेगात टाकलाय, चाललाय एस टी रक्षकाच्या हातात अंपाचा इशारा, ओव्हर फिनिश झाली आहे नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्थिती थोडी नाजूक आहे. 2 बॉलमध्ये 8 धावा आणि त्यानंतर स्टेज काय, मागच्या 10 बॉलमध्ये 10 धावा आलेत फक्त 6 आणि विकेट गेले 2. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावेवरती आहे रियांश 11 गावदेवी कोपरोली. येत्या 12 बॉलमध्ये अजून किती येतील लक्ष त्याकडे लागलंय. स्कोरिंगच्या भूमिकेत आशिष आंग्रे सध्या अतिशय सुंदर स्कोरिंग आमच्यासोबत करतात. हँडरायटिंग तुमचं चरित्र सांगून जातं असं महात्मा गांधी नेहमी म्हणतात.
हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला रियान शलवन कोप्रोली आहे. गरज रनशी म्हटलं जातं ना, यू नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनू सा दिल में जगाना पड़ता है. पूछा चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली तीन का उठाना पड़ता है. इतने थेंबे थेंबे तस अजून चालना नहीं है, इतने पलटवार करावा लागेल, कारण या मैच मध्ये संघर्ष फार गरजेचा है. मंजिल मिलना मिला तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें वो तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है रोहित, फिलहाल इस मुकाबला में अपनी टीम के लिए लड़ना सीख लो. फाइट टू फिनिश, फाइट टू प्रेस्टीज फॉर टीम कोप्रोली, आणि ते करावं लागेल. फलंदाज रोहित पाटीलला दमकम ठेवतं हे नाव, रन्स बनवू शकतो हा खेळाडू. शॉट चांगला आहे, चॉप केला लास्ट स्टेजला बॅटची कडा, थर्डमॅनला बॉल सीमा पार चार. गावचे एक युवा उद्योजक साहिल ठाकूर यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. त्यांना विनंती, या पण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चारनं धावफलक वेगानं ट्रॅव्हल होईल तर पुढे ज्या रनची गरज आहे. कशाही येऊ दे, धावा चौकार षटका सिंगल डबल्स कमीत कमी 40 स्कोरकार्डवरती लागणं फार गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये 39 टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करण्यात आलं संकेत पाटीलच्या विरुद्ध, आणि तिकडे ज्या 16 धावा आल्या त्या 16 धावेनी मुमेंट शिफ्ट झाला. टीम मात्रे ग्रुप हायवे दिवाकडे चॉप केलं होतं, फिल्डर उपस्थित, अपील सुरू आहे. वन बाउन्स तिकडे पोहोचला की ओईठी आउट, त्याची चर्चा सुरू होती. अंपायर सोबत अजूनही चर्चा सुरूच आहे, आणि अंपायर डिसिजन आला आहे OUT आउट. फलंदाज बाद आणि धक्का लागतो मैदानावरती. 18 या आकड्यावरती तिसरा टीम रियांश कोप्रोलीला. आणि अगदी मॅचच्या वरच्या लीडला लागला बॉल, आणि तिकडे टिपला झेल. फलंदाज बाद होतात. रोहित विकेट जाती आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद टॉससाठी रेडी राहायचं. टीम ओम नर्मदेश किरवली आणि स्वर्गीय सदानंद स्मृती गव्हाण. चला थोडंसं करेक्शन आहे, भिंगारी वर्सेस हायवे दिवा हा सामना आपण खेळतोय, कारण भिंगारीला येऊन भरपूर वेळ झाला, ते अजूनही एकही मॅच खेळले नाही आहेत. चला आपण भिंगारीला इन्व्हाइट करूयात, आणि टीम हायवे दिवा टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन भिंगारी आणि हायवे दिवा यांच्या दरम्यान मॅच रंगणार आहे. हायवे दिवा उपस्थित आहे का? टीम कॅप्टन जरा रिपोर्ट करा, बी फास्ट गाईज. अजय भोईर, प्रथमेश मात्रे, हायवे दिवाचा संघ नाही घेऊ द्या. धावफलकावर धाव आहेत 22 ला विकेट गेले 3. कुलदीप बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी त्याच्या बॅटमधून आला, आणि एक चांगली सुरुवात फलंदाज कुलदीपसाठी, टीम कोप्रोलीसाठी. धावफलक स्कोरकार्डवरती 22. अजूनही वेळ आहे, कारण 9 चेंडूंचा खेळ इथनं ऑफिशियल येणं बाकी आहे, त्यामध्ये कमीत कमी 18. तर दुसऱ्या बाजूला DCC कोपरा म्हणेल Under-35 या ठिकाणी थांबवलं जावं या टीमला. बॉल तयार, लाईन चेक केली जाईल डावा स्टिकच्या बाहेर. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप दिस कॉल दी व्हाईट बॉल, आणि या ठिकाणी देखील मिळेल एक एक्स्ट्रा रन, आणि एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जातो आहे 23-23 गडी बाद. सध्या स्टेजला हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 23-3 हायवे दिवा टीमचे कॅप्टन. टॉससाठी यायचं, हेलिकॉप्टर स्टाईल उडवायचं होतं, रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे. अंपायर सोबत इशारा अगदी आखोआखोमे झाला. बॅटकॅटसाठी स्ट्रॉंग अपील होतं. हा व्हाईट बॉल अंपायरच्या नजरेपासून दूर न्यायचा होता, आणि अतिशय नामवंत ऑफिशियल अंपायर्स आज आपल्या सोबत आहेत. सुनील पाटील सर होते सध्या स्ट्रायकर एंडला. नॉट आउटचा इशारा. टीमची टोटल स्कोरकार्डवर एकने पुढे जाते 24.
बॅट अँड पॅड मध्ये अपील फलंदाज बाद ओ यू टी आउट. नेरुळकर आणि रोहिदास नेरुळकर यांच्या ठिकाणी शुभागमन झालं तर त्यांना विनंती आहे या आपण मंचकावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतो आहे मंगेश ठाकूर फलंदाजीसाठी नंबर 5 वरती 6 वरती कारण 4 विकेट्स गेलेत. इन ॲट नंबर 6 तो येतो मंगेश आणि अविनाश ही जोडी सध्या मैदानावरती कशाप्रकारे डाव सावरेल रियान शलवन कोपरोलीचा कारण कोलाब झाली आहे बॅटिंग्स ऑर्डर. 4 ओव्हरची मॅच 4 विकेट्स तुम्ही आत्तापर्यंत 2.4 मध्येच गमावलेत. टॉप ऑर्डर थोडी लवकर ढासळली आहे अजून एक डॉट बॉल येतोय दबाव बनवला आहे दबाव या मॅचमध्ये ना अंडर प्रेशर जितकं राहील कोपरोली त्याचा फायदा डी सी जी कोपरा या ठिकाणी उचलू शकती आहे कारण चांगलं बॉलिंग युनिट आहे डी सी जी कोपरा टीमकडं आणि सध्या त्याच्यात फायदा हा डी सी जी कोपरा संघ उचलताना सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये बॅट अँड पॅडमध्ये होता ड्राईव्ह केला ऑन साईडला चेंडू जातो डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्रक शेट्टीकडे उपस्थित आहे सिंगल कम्प्लीट आहे सेकंडचा कॉल अगदी थ्रो पाहिला त्यानंतर सुसाट सुटलं होतं दोन्ही बॅटर्स चांगला कॉल चांगला कॉल दोन्ही फलंदाजामध्ये आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहायला मिळती आहे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. मी भरपूर चर्चा करत होतो त्याची हेअरस्टाईल त्याची स्माईल त्याचं क्यूटनेस सगळं काही ओव्हरलोडेड आहे युग प्रवीण भोईर आणि त्याच्याच नावानं आज आपल्याला पेंदर संघ खेळताना पाहायला मिळाला. भरपूर वेळ युग त्यानंतर किवी हे सगळे मॅच एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळालं हे फ्युचर आहे येत्या काळामध्ये पेंदरच्या क्रिकेटचं. किवी अजूनही मॅच पाहतो आहे विश्वास अर्थातच बाबू यांचे चिरंजीव. टीमची टोटल आहे 26 विकेट गेले 4. अंतिम षटकाचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे क्लायमेट शांत होत चाललाय मोठे फटके थोडेसे थांबलेत बॉलिंग चांगली होती आहे इथे फटका चांगला आहे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट इट्स आउट ऑफ द पार्क चॅम्पियन ट्रॉफी लाईक अ प्ले चॅम्पियन प्ले हार्ड प्ले फेअर आणि इथे येतो षटकार. आणि कॅप्टन उपस्थित झालाय हायवे दिवाचे भिंगारीचे इनिंग ब्रेक मध्ये आपण करतोय दोन्ही टीम मध्ये टॉस धावफलक 6 फ्लाय झाला 32 अविनाश सोमवंशी त्याच्या बॅट मधून आला हा षटकार. विकी म्हात्रे सध्या फोटो सेशन करतात आपल्या चॅम्पियन बैलासोबत कदाचित घेऊन जायचं ड्रीम आहे या पाहूयात कुठे जाईल. हायवे दिवा गावामध्ये तसं बैलगाड्याचा क्रेज जास्त नाही आहे एक सुशिक्षित गाव भिवंडी विभागातील म्हणून हायवे दिवाकडे पाहिलं जातं. याच गावानं अग्री समाजातील कोहिनूर रत्न कपिलजी पाटील साहेब या भारतीय राजकीय सृष्टीला दिलेत आणि नेहमीच भिवंडीच्या सर्वांगीण विकासामध्ये भिवंडीचे खासदार कपिलजी पाटील साहेब आणि केंद्रीय पंचायत राजमंत्री त्यांचं एक मोठं योगदान राहिलं. लाईन चांगली आहे टप्पा चांगला आहे बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती निर्धाव चेंडू आला आहे एका मागोमाग एक एक डॉट बॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. 32 वरती डाव थांबला आहे एखादा मोठा फटका न पलटवार होईल पण जर मियाला आज कुणाला तर त्याला बैलगाड्याचा छंद लागायला फारसा वेळ लागणार नाही कारण बैलगाडा म्हटलं की हा देखील नाच जीवा पलीकडचा इथे षटकार आला आहे आणि म्हटलं जाताना मुलीचा हात पकडायला नाही बैलाचा कासरा पकडायला अंगात मर्दाचं काहीच लागतं
षटकारानंतर इथे काय जे धडधड करत होतं ते देखील थोडंसं कुठेतरी रिलॅक्स फील करेल, कारण स्कोरकार्डवरती एक फायटिंग टोटल सेट झालं 38-38 विकेट आहेत 4. चांगली बॅटिंग होतं अविनाश, 2 षटकार मारलेत. इथे लाईन चांगली आहे, चेंडू चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची होती आहे समाप्ती. जरी त्यांना 2 षटकार मारले ना, तो 4 बॉल डॉट देखील खेळला आहे आणि त्या 4 बॉलवरती जरी 4 सिंगल आलं असतं स्कोर 42+ असतं. त्यामुळे षटकारासोबत सिंगल डबल ही देखील क्रिकेटची लाईफलाईन आहे. अंतिम बॉल पहिल्या सत्रातील बॉल तयार, क्लीन बोल्ड, व्हॉट अ बॉल, बॉल ऑफ द नाईट, विकेट डाऊन नंबर 5. 38 पाचवा धक्का, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतंग, दांडी गुल, फलंदाज बाद. 17 संपलं पहिलं, 38 झालं, 39 लक्ष उभारलंय रियांश लवन गावदेवी कोप्रोलीन, जतीन इलेवन DCC टीम कोपरा समोर. मॅच कुठे जाणार, कोपराला की टीम कोप्रोलीला? सेकंड इनिंग मध्ये आवाज आपल्या समोर. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील मोस्ट डिमांडेबल अँड मोस्ट पॉवरफुल अँड मोस्ट नॉलेजेबल कॉमेंटेटर या स्वागत करूया आपण आवाज पोहंजे गावचा, आवाज रायगडचा, प्रवीणजी दुगाडे सरांना धन्यवाद. आणि धर्मना शेटभोर म्हटलं की एक ऑलवेज डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, एक वेगळा रुबाब, एक वेगळा त्यांचा नेहमीच पेहराव असतो आणि त्यासाठीच खरं तर त्यांना ओळखलं जातं. आणि भोईरांचा रुबाब कसा असावा तर धर्मना शेट यांच्यासारखा असावा. आणि त्यांचं करूयात फटाक्यांच्या आतिषबाजी आणि जल्लोषात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचला थोडाच वाद होती आहे सुरुवात, तत्पूर्वी महत्त्वाचा टॉस आणि काकांना विनंती आहे या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांच्या शुभस इकडे आपण कॉइन स्पिन करतोय. चला काकांच्या हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूयात. धर्मना शेट भोईर साहेब आपल्या सोबत आहेत, एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, गोल्डन मॅन विथ गोल्डन हट, भिंगारीचे कॅप्टन उपस्थित झालात, लजंड रघु परदेशी, त्यांचं करूयात आपण स्वागत. आणि टीम हायवे दिवाचे कॅप्टन उपस्थित आहेत आपल्या सोबत. आपण कॉइन स्पिन करतोय, भिंगारी विरुद्ध टीम हायवे दिवा, 4 षटकांची मॅच आहे. कॉल करतात हायवे दिवाचे कॅप्टन धर्मना शेटभोर यांच्या शुभस, कॉइन स्पिन झाला आणि टॉस जिंकला टीम हायवे दिवा आणि निर्णय घेतला फोल्डिंग करण्याचा. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा. आणि मॅचला ज्यावेळी सुरुवात, कॉमेंट्री बॉक्स सोबत आपल्या सोबत आवाज प्रवीणजी दुगाडे सरांचा. तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा डिनर के बाद मेरा यानी प्रवीण दुगाड़े का. फिर से एक बार आपको प्यार भरा नमस्कार, आदाब, अकाल. लेकिन अब देखना ये होगा, कोपरा टीम को ज़रूरत है 39 रनों की. सन्माननीय रोहितजी नेरुलकर आणि अंकुशजी नेरुलकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. जिनीत पवार स्ट्राइकर एंड पर, नॉन स्ट्राइकर एंड पर रोहित कोहली. तो कोपरा टीम को जरूरत है 39 रनों की, तकरीबन 10 की औसत से इन रनों को बनाना होगा. गेंदबाज रोहित पाटिल कोपरोली की तरफ से गेंदबाजी करेंगे. राइट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी होगी जिनीत पवार के लिए.
ये पहली गेंद व्हाइट बॉल, 24 गेंदे अब 38 रनों की जरूरत। देखिए मुकाबला जब चेसिंग में होता है ना तो मजा आता है, नेट टू नेट फाइट होती है, कभी डॉट गेंद आती है कभी चार आते हैं, और इसके लिए दोनों तरफ से मेहनत होना जरूरी। वातावरण में ठंड का माहौल जरूर बड़ा है, लेकिन उस ठंड के माहौल में गर्माहट में तब्दील करना है तो जरूर दोनों तरफ मेहनत करनी होगी। लेकिन ये स्लॉग स्वीप और ये बेहतरीन कैच मिड विकेट पर, फटाकों की आतिशबाजी हो रही है। यहाँ पर आ चुके हैं नावड़े के हमारे मेहमान फटाकों की आतिशबाजी के साथ, उनका यहाँ पर स्वागत किया जा रहा है आसमान में उड़ते हुए फटाके, और मंच पर बैठे हुए हमारे मेहमान धर्मनाथ भोईर के जमाई राजा। ये देखिए फटाकों की आतिशबाजी, और मैं डर गया, ट्वेल्थ मैन डर गया, इतनी आवाज है आतिशबाजी में। ऐसा नहीं होगा क्योंकि काफी लोगों की दुआ है, ओंकार हमारे साथ 23 साल से हम इस क्षेत्र से जुड़े हुए हैं, लेकिन किसी का दिल दुखाया नहीं कभी हमने, इस वजह से ढेर सारे दोस्त हमारे साथ जुड़ चुके हैं। फिलहाल रनों की जरूरत है, 23 गेंदे 38 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पे सचिन पवार, पवार का पावर दिखाना होगा इनको। एक है किरण पवार, दूसरे है अक्षय पवार, तो ये तीसरे क्या होंगे, सचिन पवार। सिंगल निकाला, सिंगल के साथ कोबरा टीम का बढ़ता हुआ टोटल 2 रन, गेंदे समाप्त हो चुकी है 2। पहली व्हाइट बॉल थी, एक्स्ट्रा रन आ चुका था। रोहित कोहली, रोहित पाटिल की ये गेंद अच्छी, आउटसाइड ऑफ स्टंप, देखिए लाइन, देखिए इस लाइन पे अगर गेंदबाजी होती है, दो प्रकार की गेंदबाजी होती है टेनिस बॉल क्रिकेट में, एक तो विकेट टेकिंग गेंदबाजी, और कुछ गेंदबाज ज्यादातर औसतन गेंदबाजी करने में विश्वास रखते हैं, 3-4 रन वाला ओवर अगर उनके द्वारा किया जाए तो वो कहते हैं कि मैं टीम में रुका हुआ हूं। और ये अच्छी गेंद आती हुई, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है रोहित पाटिल द्वारा 39 रनों के बचाव में, और ये होना भी जरूरी है। और ये फुल टॉस किया, नंबर आया 6, और 6 के साथ टोटल बढ़ता हुआ, और ये बैटिंग रिव्यू लिया जा चुका है वेस्ट हाइट के लिए। फेयर डिलीवरी आई है, 6 के साथ बढ़ता हुआ टोटल 8 रन। स्क्रीन पर भी आप देख सकते हैं, लाइव देख सकते हैं, गेंद नीचे आ रही थी, नीचे से ऊपर उठाया था, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 6 रन बल्लेबाज रोहित कोहली ने, और यह जबरदस्त शॉट, शॉट फाइन लेग के ऊपर से, फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन, 8 और 4 बनेंगे 12। इसे कहते हैं इरादा पक्का तो दिया थक्का।
जिंदाबाद हिंदुस्तान, जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा। सोने का धुआं निकलता था ऐसा कहा जाता था हिंदुस्तान में, लेकिन कई आक्रमण हुए उस सोने को लूटने के लिए, कई लोगों ने लूटा, फिर भी उस बात को साबित करने के लिए आखिरकार पद्मनाभ मंदिर के जब दरवाजे खुले गए, खोल दिए गए, तो सोना ही सोना हमें नजर आया। ये भारत है हमारा, टीम का टोटल 12 रन, 18 गेंदे और 27 रनों की जरूरत, 9 की औसत से हमारे साथ स्कोरर आशीष शांगरे, काफी अच्छी हैंडराइटिंग। ओंकार शेट्टी ने बताया कि हैंडराइटिंग से आपके कैरेक्टर का पता चलता है, लेकिन ऐसा नहीं है ओंकार, क्योंकि जो दिखता है वो वैसा होता नहीं है इस खेल की तरह क्रिकेट में। सब कुछ चीजें किसी के लिए अच्छी होती है और एकदम से एक बुरी चीज होती है, लेकिन फिलहाल इनका कैरेक्टर आपने सही पहचाना, ये काफी अच्छे हैं आशीष शांगरे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला और इसे एक रन से बढ़ता हुआ टोटल 39 का पीछा करते हुए 13 रन, एक विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज मंगेश ठाकुर, तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 13-1 आ चुका है, 16 गेंदे 26 रनों की जरूरत है, 10 का फासला है। क्या ये फासला कम करेंगे बल्लेबाज या गेंदबाज उसे बढ़ाएंगे? क्रिकेट है क्रिकेट, जिस क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल माना जाता है, जिस क्रिकेट को ओंकार हम मानते हैं द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेंसी, क्योंकि अगली गेंद पे क्या ये सोचते 5 दिन का टेस्ट मैच, 50 ओवर का वनडे, T20 का मैच और ये टेनिस बॉल क्रिकेट हम हमेशा देखते हैं, और इसीलिए तो इसे कहते हैं एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता, ये खेल ही ऐसा है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, स्क्वायर लेग बाउंड्री के नजदीक गेंद को फील्ड किया गया, तुरंत थ्रो किया प्रथमेश पाटिल ने, काफी अच्छी फील्डिंग का मुजाहिरा। मैं हमेशा कहता हूं क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है, द गेम ऑफ यूनिटी। 11 खिलाड़ी जब एक होते हैं एक यूनिट बनता है, वो यूनिट अगर अच्छा काम करे, एक खिलाड़ी आपको एक मैच जितवा सकता है, लेकिन एक यूनिट आपको पूरी टूर्नामेंट जितवा के दे सकती है। एक रन यहां पर मिलता हुआ, दूसरा चुराने की कोशिश, रन आउट का खतरा, लेकिन तारीफ काबिल रन चुराए इन दोनों ने। इसे कहते हैं अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, इसे कहते हैं आंखों से काजल चुराने वाली बात, इसे कहते हैं मानो जंगल में दो हिरन दौड़ रहे हो। टोटल 13 गेंदे अब 21 की दूरी, 13 गेंदे 21, मुकाबला हाई वोल्टेज है, मुकाबला कांटे की टक्कर वाला है और ये विकेट मिलता हुआ यहां पर कोपरोली को, आउट होने वाले खिलाड़ी जिनित पवार, ठोक दीजिए। सचिन पवार का विकेट जा चुका है, 12th मैन ने शायद एक ही जर्सी में होने के कारण थोड़ा गलत नाम हमें बताया, लेकिन सचिन पवार बैक टू द पवेलियन और उनकी जगह आ चुके हैं पानी धर्माशेट भोईर यहां पर बैठे हुए और साथ साथ रविंद्र मात्रे साहब नावड़े यहां पर बैठे हुए हमारे मेहमान। फटाकों की आतिशबाजी में उनका स्वागत किया गया, जीवा 11 गावदेवी क्रिकेट क्लब पेंदर ऑर्गेनाइज गावदेवी चैंपियंस ट्रॉफी 2024 में मैच देखिए।
शंकुनाथ पाटिल साहब भी इस मंच के ऊपर बैठे हुए हैं। सुपर थ्री क्वालिफाई मैच है ये, सुपर थ्री क्वालिफाई मैच, मैच में आएगा मजा। गेंदबाज 18 पे दो है, मैच में मजा आएगा। एक आध छक्का आना चाहिए, एक आध बाउंड्री आनी चाहिए, और जैसे मैंने कहा एक आध छक्का आना चाहिए। कोपरा के बल्लेबाज रोहित कोहली ने दिखाया गेंदबाज को आसमान। प्यार मोहब्बत की बातें चलते हैं, चलती रहती है, लेकिन क्रिकेट में नहीं। क्रिकेट में राइवली होती है 6 के साथ, 11 गेंदे 15 रन। अगर ये 6 नहीं मारा होता, गेंद के ऊपर प्यार दिखाया होता, तो मैच में कहानी में ट्विस्ट नहीं आता। 11 गेंदे 15 रनों की जरूरत। तो मनीष जी गायकवाड़ भी इस मंच पर बैठे हुए, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। जीवा 11 गांव देवी क्रिकेट क्लब पेंदर ऑर्गेनाइज गांव देवी चैंपियंस ट्रॉफी 2024 में 11 गेंदे 15 रन, और यह बहुत ही बढ़िया खेला। अब डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ गेंद ट्रैवल हो रही है, दूसरा तो जरूर मिलेगा। ये बाल बाल बचे हैं, लेकिन ये तीसरा रन पूरा होता हुआ, 11 गेंदे 15 रन, समीकरण बदलता हुआ, 10 गेंदे अब 12 रनों की जरूरत। जज्बा, जुनून, जोश, मैं कुछ कर सकता हूं, मुझे कुछ करके दिखाना है, ये दिखाने वाला दोनों खिलाड़ी खेल खेल रहे हैं, क्योंकि वो जानते हैं क्रिकेट एक हम दोनों का नहीं, पूरी टीम का खेल है। 10 गेंदे 12 की दूरी है, 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है, 2 विकेटों के नुकसान पर। और ये वाइड का पंजा आता हुआ, 10 गेंदे 12 की जरूरत थी, गेंदे वही रही लेकिन रन बढ़े। अब 10 गेंदे 7 की दूरी, टीम कोबरा को सलाम चा हाईवे दिवाचे हेमन पाटील इथे आलेत। या हेमन, स्वागत है आपलं। और ये बाई का चौवा आता हुआ, ये मैच सन्माननीय मनोज जी नेरुलकर साहेब यांचं इथे आगमन झालंय, त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय मनोज जी नेरुलकर साहेब यांना विनंती असेल। 9 गेंदे 3 रनों की जरूरत। हजार रुपए का इनाम है छक्के के लिए, एडवोकेट नरेश ठाकुर इनकी तरफ से। और ये आ चुका है 6 रन, चलिए लेके आइए लेके आइए लेके आइए, वरना हमारी जेब से देना पड़ेगा। आमचे पेंदरचे रोहिदास सेठ नेरुलकर आणि